नमस्कार, टिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल तिळाची पोळी कशी करायची ते दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तिळाची पोळी करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. पोळीचं सारण करण्यासाठी मी इथे 2 वाटी तीळ घेतलेत, 1 वाटी शेंगदाणे, 3 वाटी मी गूळ घेतलेला आहे. गूळ सुरीनी कट करून घेतलेला आहे. 1 चमचा विलायची पावडर आणि पीठ भिजवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतले, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. सगळ्यात आधी आपण हे पीठ भिजवून घेऊयात. मी ते बाउल घेतलं आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ काढते. आता त्यातच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूयात, तेल घालायचे. तेल घातल्यामुळे ह्या पोळ्या छान खुसखुशीत होतात. आता हे सगळं व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेते. आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजून घेणार आहे. आपल्याला पीठ जास्त पातळ नाही भिजवायचं, जसं आपण चपातीला पीठ भिजवतो अगदी तसंच भिजवून घ्यायचंय. भोगीला, संक्रांतीला किंवा रथसप्तमीला आपण ह्या पोळ्या करून खाऊ शकतो, नैवेद्यासाठी आपण करू शकतो. पण थंडीच्या दिवसात आधीमध्ये सुद्धा ही पोळी केली तरी छानच लागते. आता मी वरतून थोडंसं तेल घालते आणि पीठ एकसारखं करून घेते. पीठ भिजवलेलं आहे मी, असंच आपल्याला पीठ भिजवायचं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता हे पीठ मी साधारण 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात. आता आपण तीळ भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून मी तीळ चांगले भाजून घेणार आहे. तीळ आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे. तीळ भाजताना एकसारखं असं चमच्याने हलवत राहायचे, नाहीतर तीळ करपतात. तीळ जर जास्त भाजून झाले तर तिळाची चवसुद्धा बदलते आणि तीळ खाताना कडवटही लागतात, त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचे तीळ. शक्यतो तीळ घेताना गावरान तीळ घ्यायचे, बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे. तीळ भाजून झालेले आहेत, एवढे तीळ भाजायला मला साधारण 3 मिनिटं लागलेले आहेत. आता मी तीळ काढून घेते. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच भाजून घ्यायचे. मी शेंगदाणे सुद्धा चांगले भाजून घेतलेले, छान खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे. पण गॅस बंद करते आणि आता हे काढून घेते. तीळ आणि शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे. आता आपण मिक्सरला शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊया. शेंगदाणे आणि तीळ थंड झालेले. शेंगदाणे मी बारीक करून घेतले, आता मी काढून घेते. आता आपण तीळ बारीक करून घेऊया. तीळ सुद्धा बारीक करून झाले, मी काढून घेते. तीळ आणि शेंगदाण्याचा कूट मी काढून घेतलेला आहे. त्यातच मी विलायची पावडर घालते आणि आपल्याला गूळ घालायचं आहे. मी 3 वाट्या गूळ घेतलेलं आहे. तुम्हाला जर थोडा कमी घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण सगळं एकसारखं होईल. मी मिक्सरला फिरवून घेतलेले गूळ आणि तीळ शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेलं तीळ आणि गूळ मिक्सरला फिरवून घेणार आहे. आपलं सारण तयार करून झालेलं आहे.
मिक्सरला असं सारण फिरवून घेतलं तर गूळ आणि तीळ शेंगदाणे सगळं व्यवस्थित मिक्स होतं. आता आपण पोळ्या तयार करून घेऊया. पीठ भिजलंय का ते आपण पाहूया. पीठ एकदम चांगलं भिजलेलं आहे. पुन्हा आपण सगळं पीठ व्यवस्थित एकदा मळून घेऊयात. चपातीपेक्षा थोडा लहान गोळा काढून घ्यायचा आहे. मी असे दोन गोळे काढून घेते आधी. हे सारण तयार करून आपण 10 ते 12 दिवस ठेवू शकतो. आणि जरी आपण पोळ्या करून ठेवल्या तरी त्या आपण 6 ते 7 दिवस चांगल्या टिकतात. आता आपण असं पिठाची वाटी हाताने तयार करून घेऊया. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी अशी ही वाटी करून घेतो, ही पारी तयार करून घेतो, तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये सारण घालायचं आहे ह्या पद्धतीने. साईडनी पातळ करायची, मध्ये थोडं जाडच ठेवायचंय. आता आपण ह्यामध्ये सारण घालून घेऊया. जर सारण खूप कोरडं झालं असेल तर 2 चमचे साजूक तूप जरी घातलं सारणामध्ये तरीही चालतं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला सारण पोळीमध्ये भरता येतं. ह्या पद्धतीने मी सारण व्यवस्थित भरून घेणार आहे. आपण जितकं पीठ घेतलं आहे त्यापेक्षा थोडं जास्त सारण घ्यायचं आहे, म्हणजे पोळी खाताना चांगली लागते. आणि ह्या पद्धतीने सारण एका बोटाने आतमध्ये घालायचं आहे आणि साईडचं पीठ असं वरती करून घ्यायचं आहे. हे पहा, आणि हे जास्तीचं पीठ काढून घ्यायचंय. असं सारण मी भरून घेतलेलं आहे. आता हाताने आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय, म्हणजे हे सारण पोळीच्या कडेपर्यंत जातं. मी पीठ असं एकसारखं करून घेतलेलं आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. इथे मी थोडं गव्हाचं पीठ घेते. तुम्ही गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता. आणि पोळी आपल्याला एकदम अलगद हाताने लाटून घ्यायची आहे. सारण आपण पिठामध्ये भरल्यानंतर हाताने एकसारखं करून घेतलं की सारण सगळीकडे पोळीमध्ये व्यवस्थित पसरलं जातं कडेपर्यंत. मी पोळी लाटून घेतली. आपल्याला पोळी जास्त पातळी नाही लाटायची आणि जास्त जाड नाही लाटायची. आता ही पोळी आपण भाजून घेऊयात. मी गॅसवर तवा ठेवलाय, त्यावरती आता ही पोळी घालते. पोळी आपल्याला चांगली भाजून घ्यायची. पोळीला मी तेल लावणार आहे. तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता. साधारण 1 मिनिट झाला आहे. मी आता ही पोळी पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचंय. पोळी छान टम्म फुगली आहे. आता पुन्हा पोळी मी पलटून घेते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घेते. पोळी झालेली आहे, मी काढून घेते. आणि ह्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पोळ्या मी करून घेणार आहे. तयार झाल्या खमंग खुसखुशीत अशा तिळाच्या पोळ्या साजूक तुपाबरोबर एक नंबर लागतात. ह्या संक्रांतीला तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.